कोरोना या वैश्विक महामारीनं संपूर्ण जगभरात थैमान घातलंय. पनवेल ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्या पार्श्वभूमीवर उल्वेनोड येथील सेवाभावी डॉक्टरांनी एपेक्स हॉस्पिटल हे कोविड केअर सेंटर सुरू केलंय. या हॉस्पिटलचं गुरुवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. उल्वेनोड इथं डॉक्टर विजय घोरपडे, डॉक्टर मयुरी घोरपडे, डॉक्टर निखिल वर्गे या सेवाभावी डॉक्टरांनी एपेक्स हॉस्पिटल कोविड केअर सेंटर सुरू केलंय. या हॉस्पिटलच्या उद्घाटनवेळी बोलताना उल्वेनोडमध्ये वहाळ, उल्वे, गव्हाण परिसरातील तसेच ठाणे मुंबई परिसरात नोकरीस असणारे नागरिक यांना चांगल्या आणि माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावं असं माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रतिपादन केलं. तसेच ग्रामीण भागातही 50% रुग्ण उल्वे नोडमध्ये असून त्या ठिकाणी 8 कोविड सेंटर सुरू झाल्यामुळे पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी समाधान व्यक्त करत शासन स्तरावर सर्व सहकार्य करणार असल्याचं सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष भाजप नेते संदीप पाटील, वहाळ ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत, वहाळचे तंटामुक्ती अध्यक्ष सीताराम शेठ नाईक, बामण डोंगरी स्कूल कमिटी चेअरमन संजय नाईक, भाजप कार्यकर्ते अंकुश ठाकूर, विठ्ठल ओवळेकर, गणेश पाटील, कैलास गोंधळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मला अतिशय आनंद होत आहे की आपल्याला अतिशय चांगली अशी माहिती तहसीलदार साहेबांनी इथे दिलेली आहे. राजेंद्र पाटलांनी सुद्धा इथं या उल्वा रोडमध्ये कसारतीनं मेडिकल सेवा दिली जाते त्याची माहिती दिलेली आहे. 8-9 कोविड सेंटर्स इथं या उल्वा रोडमध्ये झाले. खरं पाहायला गेलं एक वहाळ ग्रामपंचायत म्हणजे वाळ, पामडोगी, मोरावा आणि गावळा वगैरे अशी, आणि त्याच्यानंतर आता पलीकडनं उलवा, तरगर, कोपरपुजे हे त्या ग्रामपंचायतीमध्ये आलेले इथं लोक एकंदर उलवा नोड असा तयार झाला. त्या उलवा नोडला गव्हाण, कोपर, शिवाजीनगर, शेलगर, नावा, काडी हा दुसरा पंचायत विभाग जोडला गेला. उलवा नोड आता गाव राहिले नाही, ग्रामपंचायत राहिली नाही, अतिशय मोठा असं हे नवीन शहरच तयार झालेलं आहे. आणि तशा दृष्टीनं पुढल्या कालावधीमध्ये उरण तालुका लहान होईल. उलवा आणि करंजाडी दोन भाग एकत्र गेले तर त्यापेक्षा मोठी झालेली असतील. अशा प्रकारची इथं शहरी वस्ती वाढते आहे. शहरी वस्तीकडं लोकांचं आकर्षण आहे. आपली पूर्वीची ग्रामीण वस्ती, ग्रामीण सर्व ज्या काही चालीरीती आचार पद्धती याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. नागरिकरणासाठी प्रत्येक जण पुढे येतो आणि म्हणतोय की मी शहरामध्ये राहायला पाहिजे, जिथं राहतोय तिथं शहरातल्या सेवा मिळायला पाहिजे. ग्रामीण भागातून हॉस्पिटलला पोहोचवताना पूर्वी वाट लागत होती, पण आता एका नुसत्या उल्वा नोडमध्ये 8-10 कोविड सेंटर्स उघडले जात आहेत. याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की आता आपल्याला उल्वा नोडच्या बाहेर कुठलीही सेवा घ्यायला जायची गरज भासणार नाही. आणि अशा प्रकारच्या सेवा इथे देत असताना सामाजिक राजकीय कार्यकर्ते आणि त्याचबरोबर हेल्थ सेंटर बनले ते त्या विभागातले सर्व हे डॉक्टर मंडळी एकत्र येऊन काम करतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे. कधी कधी बऱ्याच ठिकाणी आमच्या भागामध्ये म्हणजे मोर्चे आंदोलनच जास्त असायची, पण आता मोर्चे आंदोलनाच्या ऐवजी एकत्र येऊन काम करण्याची आपली जी सवय लागलेली आहे, चांगली पुस्तक पडलेली आहे, ती अतिशय म्हणजे एकमेका करू सहाय्य अवघी धरू सुपंत. तशा प्रकारे हा शहरातला, तो गावातला, हा इथला, तो बाहेरचा, आता बाहेरचा गाव काय होतं नाही, आम्ही सर्व भारतीय आहोत, आम्ही सर्व भारतीय आहोत आणि म्हणून भारतीय ही दृष्टी ठेवून आपण इथे आता एकत्र झालेले आहोत. एकमेकाच्या सुखदुःखात आपल्याला सहभागी व्हायचं आहे आणि ज्याला काय अडचण असेल तर त्याला पण मदत करायची आहे. आज तसं पाहिलं तर आज हे उल्वेमध्ये 98 असं कोविड हॉस्पिटल ओपन होत आहे. यापूर्वी उल्वे भागामध्ये मिलेनियम, बालाजी, गॅलेक्सी, फिनिक्स, एकायन त्याच ठिकाणी मल्टी स्पेशालिटी आणि साहेब आपण चालू केलेलं, आपण आणि बालदेव सरांनी चालू केलेलं असं कोविड केअर सेंटर आहे आणि हे 8 असं एपेक्स हॉस्पिटल आज या ठिकाणी होत आहे. खरं तर उल्वे नोड परिसरात
याची फार गरज होती. सर्वात जास्त पेशंट हे आपल्याला उलवे नोड परिसरातूनच मिळत आहेत. म्हणजे तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आज रोजी सरासरी तशी कमी झालेली आहे. आपण 2 आकड्यामध्ये आलेलो आहोत, तरी पण आज रोजी 90 ते 95 पेशंट दर दिवशी आपल्याला ग्रामीण भागातून मिळत आहे. हे 90 ते 95 पैकी साधारणतः 40 पेशंट हे नव्याने उलवे भागातील किंवा ओला रोड परिसरातील मिळत आहे. हे मिळत असण्याचं कारण पण असं आहे की आपली जास्तीत जास्त लोकसंख्या ही मुंबईला सर्व्हिस देणारी आहे. जास्तीत जास्त लोक हे मुंबई, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सर्व्हिसेस करत आहेत आणि त्यांचा दररोजचा जनसंपर्क असल्यामुळं जास्तीत जास्त लोक आपल्याकडं पॉझिटिव्ह येत आहेत. मगाशी राजेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं की गव्हाण आणि खरं कोपरचा काही दुर्दैवी प्रसंग आपल्याकडे झालेले आहेत, त्यामुळं अशा ह्या फॅसिलिटी आपल्याकडं उभं राहणं फार गरजेचं आहे. यामध्ये हे 34-बेडेड हॉस्पिटल आहे, सर्व बेड हे ऑक्सिजनयुक्त आहे आणि मला वाटतं त्यांनी एजन्सी पण चांगली दास एजन्सी निवडलेली आहे. आपल्याला ऑक्सिजनच्या बाबतीत कधीही गरज पडली तरी कितीही वाजता तुम्ही मला कॉल करू शकता, ऑक्सिजनची 24 तास उपलब्धता राहील याची मी दक्षता या ठिकाणी घेतो. रेमडेसिवीरच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून सर्व हॉस्पिटलला रेमडेसिवीरचं अलॉटमेंट केलं जातं. आपल्या हॉस्पिटलचं काल रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. आपल्याला ते जसे पेशंटची संख्या वाढेल त्या प्रमाणात रेमडेसिवीरची उपलब्धता या ठिकाणी शासन पातळीवर केली जाईल. मी या अपेक्स हॉस्पिटलच्या डॉक्टर टीमला मनापासून धन्यवाद देतो की प्रसन्न साहेब या कोविडच्या या महामारीमुळं साधारणतः आमच्या गव्हाण कोपरच्या गावातले 15-20 तरुण 25-30 वयातले त्याच्यामध्ये गेले. माझ्याही काही कुटुंबातले काही लोक आजही एका हॉस्पिटलला ICU आहेत. अत्यंत अशी भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली असताना तुम्ही इथे हे हॉस्पिटलायझेशन केलं, कोविड सेंटर चालू केलं, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि तहसीलदार साहेबांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. मोठं सहकार्य आम्हाला केलं. मला वाटतं हे 14 कोविड सेंटर उद्यामध्ये रमेश ठाकूर साहेब असेल 8 दिवसापूर्वी तुमच्या असते आपण एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलं होतं. जास्तीत जास्त रुग्णांना योग्य चांगल्या प्रकारची सेवा, उच्च दर्जाची सेवा कमी पैशात तुम्ही उपलब्ध करून द्याल अशी मी तुम्हाला विनंती करतो. डॉक्टर साहेब माझ्याकडे आले होते, त्यांनी मला विनंती केली की त्याचं उद्घाटन करायचं आहे. मी तर लगेचच राजकीय ठाकूर साहेबांना फोन केला की साहेब तुम्ही आम्हाला इथे हवा आहे, तुमच्या हस्तेच इथं उद्घाटन व्हायला पाहिजे असं आमची आमचा मानस आहे. आमच्या या संकल्पनेला राजकीय ठाकूर साहेबांनी परत होकार देऊन लगेच ते त्यांनी सांगितलं हो मी येतो आणि ते आज आलेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. एक चांगल्या उपक्रमाला तुमचा मनाचा हात लागलेला आहे. साहेब काल परवाच मी तहसीलदार साहेब मुंबई APMC आमची काल एक मिटिंग झाली, मंथली मिटिंग झाली, वादग्रस्त मिटिंग वादविवादाची मिटिंग झाली. त्याच्यामध्ये मी तिथं सांगितलं की तुम्ही 34 गावं जी नगर उरण शहरामधली उरण तालुक्यातली जी तुम्ही एकवार गेली मुंबई बाजार समितीमध्ये, मग त्यासाठी तुम्ही आम्हाला काय उपयोजना करून द्याल. तर त्यांनी त्वरित आपल्याला साहेब 5 लाख रुपयाचं साहित्य देण्याचं मान्य केलं आहे. ते 5 लाख रुपयाचं साहित्य कसं आपण कोणाकोणा द्यायचं साहेब ते आपण सगळे बसून आपण ठरवूया आणि चांगल्या प्रकारचं योगदान मुंबई बाजार समितीच्या वतीनं सुद्धा माझ्या या पंचक्रोशीतल्या आणि उरणपूरच्या नागरिकांना मिळावं अशी मी हे केली होती, त्याला मला चांगलं यश आलं.